काय विचार केलास? कशाबद्दल? आपल्या लग्नाबद्दल. करूया ना, करूया करूया. सदा आपलं लग्न म्हणजे उरकून टाकण्याची गोष्ट नाहीये. आणि खूप विचारानंतर आपण या निर्णयाला पोहोचलो. मग असं असताना या बाबतीत तुम्हाला या क्षणी गोंधळलेल्या का वाटतं? नाही कावेरी, मी गोंधळलेलो नाहीये. फक्त अग फक्त या फक्त शब्दाचाच मला त्रास होतोय सदा. सदा गेले कित्येक दिवसात आपण एकमेकांशी शांतपणे आणि मोकळेपणानं बोललो सुद्धा नाही. आपल्यातला दुरावा वाढत चाललाय, संवादच संपत चाललाय आपल्यातला. आणि मग अशा परिस्थितीत आपण लग्न कसं करायचं सदा? कावेरी कावेरी, मला मान्य आहे परिस्थिती गोंधळाची आहे, मान्य आहे मला. पण नाही, मी यामागची कारण तुला नाही सांगू शकत आता. म्हणजे आता तू याला माझा नाईलाज समज किंवा आणखी काही समज, पण झालंय हे असं झालंय एवढं मात्र खर. कावेरी, मला वाटतंय आपण आणखीन काही दिवस या विषयावर न बोललेलं बरं. काही दिवस म्हणजे किती दिवस? सदा, ऑलरेडी नेहाच्या बाळणपणामुळे खूप वेळ गेलाय. आपलं लग्न आपण खूप पुढे ढकललंय. या सगळ्या गडबडीत ते जाणवलं नाही, पण आज न उद्या आभा किंवा राजा या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारणारच. मग काय उत्तर देणार आपण त्यांना? काहीच माहित नाही, काहीच माहित नाही. कावेरी, माझ्या आयुष्यातला गुंता मी जेवढा सोडवायचा प्रयत्न करतोय ना, तेवढा तो आणखीन वाढतच चाललाय ग. सदा, तू काय बोलतोयस मला काहीही कळत नाहीये. पण तुला फक्त एक गोष्ट सांगते मी, मला या सगळ्याची खूप भीती वाटते. मला तुला गमवायचं नाहीये सदा. नाही नाही कावेरी, कावेरी तू घाबरू नकोस. अजिबात घाबरू नकोस. कुठल्याही परिस्थितीत तुला काहीही गमवायला लागणार नाही याची काळजी मी घेईन. बस एवढं प्रेम करतोस माझ्यावर, मग कायमचं मला. कावेरी, अगं सगळंच आपल्या मनासारखं झालं असतं तर मग त्याला काय काम राहिलं असतं का?